पाकिस्तानच्या पंजाब प्रांतमधल्या मुख्यमंत्र्याची खुर्ची डळमळीत होत असताना त्याचे परिणाम आता पाकिस्तानच्या केंद्र सरकारवर होताना दिसतात. पाकिस्तानमध्ये तीन विरोधी पक्षांचा गट असणाऱ्या पाकिस्तान डेमोक्रेटिक मुव्हमेंटद्वारे आता इम्रान खान सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि म्हणूनच येणारे 21 दिवस हे इम्रान खान सरकारसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. मागच्या 4 वर्षांमध्ये इम्रान खान यांचं सरकार संपूर्णतः अपयशी ठरलेलं आहे. अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानमध्ये महागाई वाढलेली आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीमध्ये निघालेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला वाळीत टाकण्यात आलेलं आहे आणि मागच्या 4 वर्षांचा इतिहास पाहता पाकिस्तानचं परराष्ट्र धोरण हे सपशेल अपयशी ठरलेलं आहे. इफिशियन्सी, कार्यक्षमता या आधारावर पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी पाय उतार होणं क्रमप्राप्त आहे. परंतु जोपर्यंत पाकिस्तानमध्ये लष्कर प्रमुख बाजवा यांचा पाठिंबा इम्रान खान यांना असणार आहे तोपर्यंत पाकिस्तानच्या प्रधानमंत्रीपदी इम्रान खानच राहणार हे सुद्धा तेवढंच खरं आहे. यावेळेस मात्र परिस्थिती थोडीशी वेगळी आहे कारण अत्यंत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झालेला आहे. अत्यंत मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानच्या संसदेमधल्या खासदारांना पैसा पुरवण्यात आलेला आहे आणि त्याच्या अनुषंगानं आता पाकिस्तानच्या PTI या पार्टीमध्येच कुठेतरी फूट पडण्याची शक्यता आहे आणि त्याच्या परिणामामुळे आता इम्रान खान हे पायउतार होऊ शकतात. साधारणतः लोकशाही राष्ट्रांमध्ये त्या ठिकाणी लोकनियुक्त सरकार असतं आणि त्याच्याद्वारे तिथलं लष्कर नियंत्रित केलं जातं. पण पाकिस्तानची परिस्थिती वेगळीच आहे. पाकिस्तानमध्ये लष्कर हे तिथल्या लोकनियुक्त सरकाराला नियंत्रित करत असतं. म्हणून आज घडीला जरी अविश्वास प्रस्ताव इम्रान खान यांच्या विरुद्ध दाखल केला गेला असला तरी सुद्धा जोपर्यंत पाकिस्तानच्या लष्कराचा इम्रान खान यांना पाठिंबा आहे तोपर्यंत त्यांचं सरकार मजबूत राहील अशाच प्रकारची परिस्थिती आहे. पण खरोखरच येणाऱ्या 21 दिवसांमध्ये PDM यानं नो कॉन्फिडन्स मोशन इम्रान खान यांच्या विरुद्ध जो त्या ठिकाणी लागू केलेला आहे तो यशस्वी होतो की नाही याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे.